नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत आठवी स्कॉलरशिप गणितमध्ये आज आपण स्वाध्या बावीस पॉईंट दोन मधील पार्ट टू पाहतोय पार्ट वनमध्ये आपण पहिले सहा प्रश्न सोडवले आहेत सात प्रश्नापासून या ठिकाणी सोडत आहोत बघा हा प्रश्न तुमच्यासमोर आहे या ठिकाणी डबे बनवणारा कारागीर पत्र्याच्या घनाकृती डब्यापासून वृत्तचित्ती आकाराचे दहा डबे तयार करतोय घनाची बाजू पन्नास सेंटीमीटर असून वृत्तचित्तीची त्रिज्या सात सेंटीमीटर आहे या प्रक्रियेत बारा टक्के पत्रा वाया जात असेल तर तयार होणाऱ्या डब्याची उंची किती बघा एक घनाकृती डबा आहे अशा प्रकारे एक छोटासा डबा बघा एक घनाकृती डबा असेल असा हा घनाकृती डबा आपल्याला समजण्यासाठी काढतोय फक्त आपण या घनाकृती डब्यापासून वृत्तचित्ती आकाराचा डबा बघा जेव्हा ससा वृत्तचित्ती आकाराचा डबा तयार करायचा असतो हा अशा प्रकारे हा वृत्तचित्ती आकाराचा डबा असे दहा डबे तयार करायचे आहेत ओके आणि घणाची बाजू या ठिकाणी आहे पन्नास सेंटीमीटर ही बाजू आहे पन्नास सेंटीमीटर आणि या वृत्तचित् वृत्तचित्तची जी त्रिजा आहे हे त्रिज्यामधली त्रिज्या आहे सात सेंटीमीटर या प्रक्रियेत बारा टक्के पत्र वाया जात असेल तर तयार होणाऱ्या डब्यांची उंची किती आता डबा तयार करताना ने नेमकं का मित्रांनो काय केलं जाते बघा ज्यावेळेस हे डबा असा तयार केला जातो तेव्हाच फक्त या डब्याचे पृष्ठ म्हणजे आतमधला व्हॅकंट स्पेस हा घेतला जात नाही पत्र फक्त डब्याच्या पृष्ठ म्हणजे हे फक्त बाजूनं आणि वरून आणि खालून लावतो पत्र आपण ओके मधला भागा मोकळा राहतो होतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे घनाचे पृष्ठफळ काढवा लागेल ओके घनाचे पृष्ठफळ हे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ काढायचे आपल्याला बरोबर घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर सहा गुणिले बाजूचा वर्ग हेच कॉन्सेप्ट इथे जास्त महत्वाचे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे ओके सहा गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे सहा गुणिले पन्नासचा वर्ग ओके का येईल बघा सहा गुण्हेले पन्नासचा वर्ग पाचा पाचापाचा पंचवीस हे दोन शून्य हे दोन शून्य अगोदर लिहिले पंचवीस का दीडशे म्हणजेच पंधरा हजार सी एम स्क्वेअर पंधरा सॉरी पंधरा हजार हां सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे चौ सेंटीमीटर हे घनाचे पृष्ठफळ आले आता यात बारा टक्के पत्रा वाया गेला आहे म्हणजेच ॲक्च्युली इथला ऐंशी टक्के बघा इकडं फक्त या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी टक्के पत्रा या ठिकाणी वापरला गेला आहे आणि याच्यापासून अशा दहा वृत्तचित्ती या ठिकाणी बनवलेल्या आहेत म्हणजेच आता बघा ही अठ्ठ्याऐंशी टक्के पत्रा बरोबर या ठिकाणी दहा वृत्तचित्तीचं एकूण पृष्ठफळ येणार आहे म्हणजेच बघा अठ्ठ्याऐंशी टक्के कोणाचे ही जी पंधरा हजार पत्र आहे पंधरा हजार सेंटीमीटरचा वर्ग गुणिले अठ्ठ्याऐंशी ओके okay? भागीले शंभर याचे अठ्ठ्याऐंशी टक्के या पत्र्याचं जी म्हणजे हा जो जेवढं पत्र आहे तेवढं ह्या वृत्तचित्तीच्या दहा डब्याचं पृष्ठफळ असणार आहे म्हणजेच काय येईल या ठिकाणी दहा कंसात जे एकूण पृष्ठफळ काय टू पाय आर ओके कंसात एच अधिकार हे येईल या ठिकाणी ह्यालाच आपण पुढे घेऊ असंच हे दहा म्हटलंस ते परत घेऊ आपण थोडं खाली लिहूया परत एक मिनिट येस बघा परत स्टेप घेऊ आपण बरं हे इथे कॅन्सल होईल काय जे कॅन्सल होते कॅन्सल करू म्हणजे इथं काय येणार आहे एकशे पन्नास हे गुणिले अठ्ठ्याऐंशी बरोबर दहा इथं काय येईल गुणिले हे दोन गुणिले बावीस सप्तमांश गुणिले प्लस आर आहे त्या ठिकाणी सात सात याच अधिक आरची व्हॅल्यू आहे सात ओके आता हे सात कॅन्सल हे सात कॅन्सल या ठिकाणी आता बघा परत हे हे बावीस एक बावीस बावीस चोक अठ्ठ्याऐंशी बेग बे हे बे दोन्ही चार हा शून्य कटला हा शून्य कटला ओके म्हणजे जवळपास इकडे सगळंच कटलं आहे पंधरा गुणिले तीस किती राहू लागले या ठिकाणी हे तीस राहू लागले आणि एच प्लस सेवन राहू लागले ओके म्हणजेच एचची व्हॅल्यू किती गेली या ठिकाणी एच बरोबर तीसमधून जर सात गेले तर एच बरोबर तेवीस सेंटीमीटर म्हणजे उंची किती आहे तेवीस सेंटीमीटर तयार होणाऱ्या डब्याची उंची किती येईल तेवीस सेंटीमीटर सातचं येईल या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात बघा एका सर्कसच्या तंबूचा बघा एका सर्कसच्या तंबूचा खालचा भाग लंबवृत्तचित्ती आकाराचा असून वरचा भाग शंकाकृती आकाराचा आहे तं तंबूच्या तळाची त्रिज्या पन्नास मीटर व शंकाकृती भागाची तिरकस उंची छप्पन पॉईंट चार मीटर आहे वृत्तचित्ती भागाची उंची तीन पॉईंट तीन मीटर आहे तर तो तंबू तयार करण्यासाठी किती चौरस मीटर कापड लागेल आता तंबूवास इथं कॉन्सेप्ट लक्षात घ्या खालचा भाग हा लंबवृत्तचित्ती आकाराचा आहे आता आपण आपल्या गावामध्ये किंवा सिटी म्हणजे काही ठिकाणी सर्कस जर आले आता त्यांचे सर्कस असे पण असंच असतो बघा खालचा भाग असा असतो ओके आणि या ठिकाणी ॲक्च्युली हा जमिनीचा भाग आहे ओके वृत्तचित्ती आकाराचा पण खाली काय असते या ठिकाणी सर्व जमीन असणार आहे ओके आणि हा इथून असा थोडा पुन्हा इथं काय दिलं आहे हा हा भाग लंबवृत्तचित्ती आकाराचा आणि इथून हा भाग शंकाकृती होऊ लागेल असा ओके हा बघा अशा प्रकारे शंकुआकृती होतो या ठिकाणी अशा प्रकारे मग इथून असं बघा अशा दोऱ्या वगैरे सोडलेल्या असतात ते आर्टिस्ट त्या थी ठिकाणी कला आपले दाखवत असतात ही माहिती आहे आपल्याला ओके आता आपल्याला इथं मूळ काय काढायचं बघा तंबूच्या तळाची त्रिज्या पन्नास ही जी त्रिज्या आहे इथून ओके ही जी त्रिज्या आहे इकडं जाणार आहे ही त्रिज्या आहे या ठिकाणी पन्नास तंबूच्या तळाची त्रिज्या आहे पन्नास सेंटी सॉरी पन्नास मीटर ओके पन्नास मीटर शंकाकृती भागाची तिरकस उंची आता ही जी तिरकस उंची आहे शंका बघा हा जो शंकाकृती भाग आहे इथून हा ओके आता बघा हा इथून जर बघा हा हा भाग एकच मिनिट हां डॉट डॉट झाले जरा थोडे या ठिकाणी हा इथून बघा हा वरचा भाग या ठिकाणी आपण शंकाकृती जर या ठिकाणी गुरीत धरला तर तिरकस उंची ही जी तिरकस उंची आहे ती आहे या ठिकाणी बघा छप्पन पॉईंट चार मीटर ओके वृत्तचित त्यानंतर वृत्तचित भागाची उंची म्हणजे ही उंची बघा ही उंची आहे या ठिकाणी तीन पॉईंट तीन मीटर ही उंची आहे या ठिकाणी तीन पॉईंट तीन मीटर तर तो तंबू तयार करण्यासाठी किती चौरस मीटर कापड लागेल आता या ठिकाणी हा पूर्ण या ठिकाणी आपल्याला टेंट उभा करायचा आहे ओके याच्यासाठी एकूण कॅनव्हॉस कापड किती लागेल आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बघा या ठिकाणी आता हा थोडा कॉन्सेप्टुअलच प्रश्न आहे या ठिकाणी नेमकं काढायचं काय लक्षात घ्या आपल्याला ही वृत्तचित्ती आहे इथं वृत्तचित्तीचं आपल्याला काय काढायचं एकूण पृष्ठफळ जर म्हटलं तरी खालचं पण घ्यावं लागतंय हे वरचं पण घ्यावं लागतं इथलं आणि हे पण घ्यावं लागतंय परंतु तंबू आपल्याला कसा उभा केला लक्षात घ्या फक्त हे साईड या ठिकाणी घेतल्यात आणि हा शंकूच्या फक्त बाजूच्या साईड घेतल्यात शंकूचा मधला पण भाग नाही आणि वृत्तचित्तीचा मधला किंवा खालचा पण भाग नाही फक्त हा रिजन या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हे जे बघा आता वृत्तचितीचे हे जे पृष्ठफळ आहे ते वक्र असणार आहे आणि शंकूचं पण हे वक्र असणार आहे ओके म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला हे वृत्तचितीचे पृष्ठफळ वृत्तचितीचे आप बघा आपल्याला वृत्तचितीचे पृष्ठफळ घ्यावं लागेल वक्र पृष्ठफळ हे आहे या ठिकाणी टू पाय आर एच ओके याची व्हॅल्यू काढू आपण दोन गुणिले पाय म्हणजेच बावीस सप्तमांश गुणिले आर आर त्रिज्या दिले आपल्याला पन्नास आणि एच या ठिकाणी दिलेली आपल्याला उंची बघा तीन पॉईंट तीन हे तीन पॉईंट तीन ओके त्याच्यानंतर परत आपण आणखी करू शकतो दो, दोघ दोघांचे सूत्र मांडून बघा आणखी जर आपल्याला आणखी शू फास्टमध्ये म्हणजे वेगळ्या मित्रांना जायचं आहे दोघाच्या अगोदर सूत्र लिहू आपण शंकूचे बघा या ठिकाणी शंकूचे वक्रपृष्ठफळ शंकूचे वक्रपृष्ठफळ शंकूचे वक्रपृष्ठफळ का येईल व पृष्ठफळ बरोबर पाय आर एल ओके या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे या दोघांची काय करायचं आहे हे आपण स्टेप इतकी इलिमिनेट करू आपण म्हणजे वेगळ्या टाईपनं काढू जर आपण हे टू पाय आर एच टू पाय आर एच प्लस हे पाय आर एल ओके म्हणजेच हा भाग हा टू पाय आर एच आहे ओके टू पाय आर एच आणि हा भाग काय टू पाय आर एल सॉरी पाय आर यल तेव्हा हे पूर्ण आपल्याला कापड निघणार आहे यस मग आता इथं टू पाय आर एच आणि पाय आर एल इथं कॉमन काय निघेल पाय आर कॉमन निघेल मित्रांनो ब्रॅकेटमध्ये काय राहील टू एच प्लस एल ओके आता हे सॉल्व्ह करू शकतो आपण पाय आर पाय पाया म्हणजेच बावीस सप्तमांश आर आहे या ठिकाणी पन्नास ओके परत कंसामध्ये दोन एच दोन गुणिले एच हे याच ही उंची कशी याची लक्षात घ्या या वृत्तचित्तीची उंची आहे तीन पॉईंट तीन आहे या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला तीन पॉईंट तीन अधिक येईल ही तिरकस उंची आहे छप्पन पॉईंट चार छप्पन पॉईंट चार आता हे आपण इकडे येऊया सोडवायला आता हे काय होईल बघा हे अगोदर मधलं आपण सोडून घेऊ ते बावीस सप्तमांश आहे तसं ठेवू बावीस सप्तमांश गुणिले पन्नास ओके हे गुणिले काय हे बघा हे सहा पॉईंट सहा येईल हे सहा पॉईंट सहा आणि छप्पन पॉईंट चार इथंच लिहितो मी आता सहा पॉईंट सहा या दोघांची बिरीज ओके हा परत बिरीज केली ते किती या ठिकाणी सहा चार दहाला शून्य हातचा आला एक सहाचा बारा आणि एक तेराला तीन हातचा आला एक पाच आणि एक सहा म्हणजे किती येणार आहे त्रेसष्ट हे इथली मधली सर्व व्हॅल्यू किती या ठिकाणी येते त्रेसष्ट ओके मग आता सात न जाते त्रेसष्टला भाग सात नव्वे त्रेसष्ट आता बघा बावीस हे बावीस आणि हे पन्नास गुणिले नऊ आता पन्नास गुणिले नऊ किती बघा या ठिकाणी बावीस गुणिले नवापाच्या पंचेचाळीस नवापाच्या पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास येईल आता डाएट बावीस नऊ नव्हतो आपण बावीस शून्य शून्य बावीस पंचे दहावं दर्शन हातशाले अकरा ओके बावीस चोक अठ्ठ्याऐंशी आणि अकरा नव्याण्णव म्हणजेच नऊ हजार नऊशे ओके हे चौरस सेंटीमीटर सी एम स्क्वायर ओके चौरस सॉरी मीटरमधली आहे सगळं मीटर स्क्वायर मीटर स्क्वायर म्हणजे नऊ हजार नऊशे मीटर स्क्वायर म्हणजेच ऑप्शन नंबर दोन हे आपले या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे आजचा ऑप्शन नंबर दोन थोडा कॉन्सेप्च्युअल प्रश्न होता व्यवस्थित बघावं लागेल तुम्हाला परत एकदा नंतरचा प्रश्न बघा या ठिकाणी एका पोकळ रोलरच्या बाहेरच्या भागाचा चा परीक चारशे से चाळीस सेंटीमीटर असून त्याची रुंदी त्रेसष्ट सेंटीमीटर आहे जर तो रोलर चार सेंटीमीटर जाळीच्या लोखंडाचा असेल तर त्यातील लोखंडाची घनफळ किती आता हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या जरा थोडा एक रोलर आहे पोकळ अशा प्रकारचा रोलर आहे म्हणजे जो की रस्ता दबई करण्यासाठी वापरला जातो एक अशा प्रकारचा रोलर आहे ओके याच्या पाठी वाहन असणार आहे काही तर मग एका पोकळ रोलरच्या बाहेरच्या भागाचा परीख चारशे चाळीस असून त्याची चा रुंदी रुंदी त्रेसष्ट आहे म्हणजे ही जी आहे हो का हे त्रेसष्ट सेंटीमीटर हा भाग त्रेसष्ट सेंटीमीटर आहे जर तो रोलर चार सेंटीमीटर जाडीच्या लोखंडाचा असेल याची जी जाडी आहे ती किती चार सेंटीमीटर म्हणजेच बघा कशाप्रकारे चार सेंटीमीटर जाडी असेल इथुन ओका ही जी एक्चुअली लक्षा दया हाँ 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 हा, मधला बाग हा। है हाँ okay. हि जी ओके ही okay. जी जाड़ी है ही चार सेंटीमीटर जाड़ी है ओके हि जी जाड़ी है चार सेंटीमीटर जाड़ी है सर्व यस ओके हि जाड़ी चार सेंटीमीटर की जाड़ी है मधलाभाग भाग है ओके चार सेंटीमीटर जाडीच्या लोखंडाचा असेल तर त्यातील लोखंडाची घनफळ काढा आपल्याला या लोखंडाची घनफळ काढायचं आहे आता व्यवस्थित क बघा या ठिकाणी हे परीघ आपल्याला दिलं आहे ओके भागाचा परीघ म्हणजे आपल्याला हा परीघ या ठिकाणी दिलेला आहे तो किती चारे 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 या ठिकाणी चारशे चाळीस आहे म्हणजे या डेटवरून आपण काय त्रिज्या काढू शकतो म्हणजे परीघ टू पाय आर टू पाय आरवरून किती या ठिकाणी चारशे चाळीस आहे ओके टू पाय आर बरोबर आर बरोबर चारशे चाळीस म्हणजेच बघा आरची व्हॅल्यू याची याच्याहून काढू शकतो आहे आपण हे आर बरोबर हे चारशे चाळीस भागिले हे टू इक इकडं ब खाली जाईल ओके गुणिले हे पाय पण खाली जाईल हे बावीस सप्तमांश भागिले सात लिहिण्याऐवजी आपण त्याला वर असं लिहू शकतो कॅल्क्युलेशनसाठी हे बावीस एक बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस शून्य ओके हे बेग बे बेन धाय वीस म्हणजे दहा सत सत्तर ही त्रिज्या किती येईल मग या ठिकाणी सत्तर सेंटीमीटर त्रिज्या येते सत्तर सेंटीमीटर त्रिज्या कुठून येणार लक्षात घ्या ही जी सत्तर सेंटीमीटर त्रिज्या आहे मित्रांनो हे सत्तर सेंटीमीटर मधून ओके हे शेवटच्या पार्टची आहे ओके म्हणजे बाहेरच्या भागाची हे सत्तर सेंटीमीटर आहे परंतु हा थर या ठिकाणी चार सेंटीमीटर जाडीचा आहे म्हणजेच या ठिकाणी हे आरवन आपण असं याला समजू शकत की हे आरवन बरोबर सत्तर सेंटीमीटर हे आरवन बरोबर एकच मिनिट हे आर वन बरोबर या ठिकाणी सत्तर सेंटीमीटर ओके म्हणजे हे इथपर्यंतची त्रिज्या झाली आर वन ओके आणि परत बघा ही एक त्रिज्या अशी इथून एक त्रिज्या येणार आहे आर टू किती येईल या ठिकाणी मग हे मधल्या मधल्या वृत्तचित्तीची ह्या सत्तरमधून आपल्याला ही जी जाडी व या ठिकाणी वजा करावं लागेल म्हणजे सत्तर मायनस चार जर केलं या ठिकाणी आर टू येईल आपले या ठिकाणी सहासष्ट सेंटीमीटर मग आता आपल्याला काय करायचं लक्षात घ्या ही जी बाहेरची वृत्तचित्ती आहे त्या बाहेरच्या वृत्तचित्तीतून हे मधली जी वृत्तचित्ते आहे आपण त्याचं जर या ठिकाणी घनफळ वजा केलं तर आपल्याला लोखंडाचं घनफळ या ठिकाणी मिळणार आहे आता बघा या ठिकाणी वृत्तचित्तीचे गणफळ याचं सूत्र आपल्याला माहिती आहे वृत्तचित्तीचे गणफळ याचं सूत्र काय या ठिकाणी वृत्तचित्तीचे गणफळ वृत्तचित्तीचे गणफळ बरोबर पाय आर स्क्वेअर यच हे गणफळाचं सूत्र आहे आपल्याला या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्या हे जे बाहेरचं घनफळ आहे ओके या ठिकाणी बाहेरचं जे गणफळ आहे पाय आर स्क्वेअर म्हणजे पहिली तरी ज्या पाय आर स्क्वेअर एच मायनस या आतमधलं जर वजा केलं आपण ओके पाय आर टू स्क्वेअर एच म्हणजे बाहेरच्या वृत्तची घनफळातून आतल्या वृत्तची घनफळ जर वजा केलं तर लोखंडाचं मिळणार आहे ओके म्हणजेच या ठिकाणी बघा पाय कॉमन काय निघेल या ठिकाणी पाय एच कॉमन निघेल आपलं पाय आणि एच इथं आर वन स्क्वेअर मायनस आर टू स्क्वेअर ओके आता हे पाय म्हणजेच काय ठिकाणी बावीस सप्तमांश गुणिले एच म्हणजे हे एच आहे त्रेसष्ट ओके आता काउंसात आर वन म्हणजे या ठिकाणी सत्तर घेतलेला आहे आपण सत्तरचा वर्ग करावा लागेल आपल्याला हा सत्तरचा वर्ग वजा आर टू म्हणजे सहासष्टचा वर्ग सहासष्टचा वर्ग सात नव्हे त्रेसष्ट आता हे काय या ठिकाणी बावीस गुणिले नऊ बघा हे बावीस गुणिले नऊ आता या ठिकाणी बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याला आपण ए प्लस बी ए मायनस बी असे लिहू शकतो म्हणजेच बघ कसं होईल या ठिकाणी बघा हे सत्तर प्लस त्रेसष्ट आणि सत्तर मायनस त्रेसष्ट याला असं लिहू शकतो आपण सॉरी सहासष्ट सत्तर प्लस सहासष्ट आणि सत्तर मायनस सहासष्ट आता सत्तर प्लस सहासष्ट या ठिकाणी बघा हे सहा येईल तेरा एकशे छत्तीस ओके आणि सत्तर मायनस सहासष्ट म्हणजेच या ठिकाणी कितीले गुणिले चार आता या दोघांचा गुणाकार केला तर काहील चार सोवीसला चार हा चारले दोन चारित्रकम बारा दोन चौदाला चार हातचाला एक चार एक चारऐ पाच म्हणजे पाचशे चव्वेचाळीस हे पाचशे चव्वेचाळीस ओके मग ज्यावेळेस आपण हे सगळे कॅल्क्युलेशन करणार आहात ओके बावीस गुणिले नऊ गुणिले पाचशे चव्वेचाळीस त्यावेळेस आपले जे उत्तर येणार आहे ते किती येणार आहे या ठिकाणी बघा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात या ठिकाणी उत्तर एक लाख सात हजार सातशे बारा एक लाख सात हजार सातशे बारा वेळ वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट उत्तर सांग देतोय सेंटीमीटरचा क्यूब घनफळ या ठिकाणी घन गन सेंटीमीटर घनमीटर अशा प्रकारे असतं म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे आपलं या ठिकाणी ॲप्सोलुटली करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण दावा प्रश्न बघा एका धातूच्या शंकूच्या पायाचा व्यास दोन सेंटीमीटर उंची दहा सेंटीमीटर असे नऊशे शंकू इथून त्यापासून दहा सेंटीमीटर त्रिज्याची एक वृत्तचित्ती तयार केली असता तयार झालेल्या वृत्तचितीची उंची आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे आता बघा एका धातूच्या शंकूच्या पायाचा व्यास बघा या ठिकाणी हा शंकू अशा प्रकारे त्याच्या पायाचा व्यास या ठिकाणी दोन सेंटीमीटर आहे म्हणजे त्रिज्या किती येणार या ठिकाणी त्रिज्या या ठिकाणी एक सेंटीमीटर येणार आहे ओके okay. असे नऊशे शंकू वितळून त्यापासून दहा सेंटीमीटर त्रिज्येची वृत्तचित्ते मग आता या ठिकाणी काय करावं लागेल शंकूचे घनफळ किती हो काय नऊशे शंकूचे घनफळ नऊशे शंकूचे घनफळ ओके okay. नऊशे शंकूचे घनफळ हे कोणाच्या बरोबर येणारे लक्षात घ्या नऊशे शंकूचे घनफळ बरोबर त्याच्यापासून दहा सेंटीमीटर त्रिजीची एकच वृत्तचित्ती तयार केली असता बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ ओके एकच वृत्तचित्ती वृत्तचित्तीचे घनफळ ओके तर आपल्याला त्याच्याहून वृत्तचित्तीची उंची काढू शकतो नऊशे शंकूचं घनफळ कितील बघा या ठिकाणी नऊशे गुणिले शंकूचं घनफळ काय असतं वन बाय थ्री पाय आर स्क्वेअर एच वन बाय थ्री पाय आर स्क्वेअर एच बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ काय आहे या ठिकाणी पाय आर स्क्वेअर एच ओके हे, हे एच वेगळं आहे आणि हे एच एच वेगळं आहे लक्षात घ्या हे एच वन घेऊ हे एच टू घेऊ वाटलं असतं वी आता हे नऊशे गुणिले वन बाय थ्री गुणिले बावीस सप्तमांश गुणिले आर किती आहे या ठिकाणी एक आहे एकचा वर्ग एकच आहे आणि एच म्हणजे ही या ठिकाणी उंची शंकूची आपल्याला उंची दिलेली हे शंकूची उंची किती या ठिकाणी दहा सेंटीमीटर हे या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला दहा सेंटीमीटर म्हणजेच चित्त हो, हो हो, हो या ठिकाणी दहा सेंटीमीटर घ्या बरोबर हे बावीस सप्तमांश गुणिले आर स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी वृत्त चित्तीची त्रिज्या ओके म्हणजे दहा गुणिले दहा गुणिले आपल्याला वृत्तचित्तीची उंची काढायची आहे त्याला एच टू किंवा हो एच टू घेऊ वाटलं असतं दिले आपण आता या ठिकाणी काय काय कॅन्सल होते बघा हे बावीस सप्तमांश हे बावीस सप्तमांश कॅन्सल होणार आहे आपलं ओके हे दहा कॅन्सल होईल हे दहा कॅन्सल होईल हे दहा आणि ह्याच्यातलं एक शून्य या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे परत हे तीन एक तीन तीन तरी नऊ म्हणजे या ठिकाणी किती राहील तीस राहील म्हणजेच इथं काय राहतं आहे इकडं बघा इकडं फक्त तीस राहत आहे तीस बरोबर इकडं काय राहत आहे या ठिकाणी फक्त एच राहत आहे ओके एच म्हणजे यच टू म्हणजेच या ठिकाणी वृत्तची जी जी उंची आहे ती किती आलेली आहे तीस सेंटीमीटर ऑप्शन नंबर एक हे या ठिकाणी आपलं आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा धातूच्या इष्टिका चितीच्या मिती या ठिकाणी चव्वेचाळीस बेचाळीस आणि एकवीस सेंटीमीटर आहेत ही चित्ती वितळून त्यापासून गोल तयार केला तर त्या गोलाचे पृष्ठफळ किती आता बघा ह्या चिथी वितळल्यात लक्षात घ्या ओके या चिती वितळिल्यात आणि याच्यापासून गोलाचं पृष्ठफळ किती आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा या मिती एकूण आपण काय करू हे चव्वेचाळीस बघा इष्टिका चितीचे घनफळ हे जे आहे इष्टिकाचितीचे तिचे घनफळ किती येते बघावं तर आपण इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर या ठिकाणी चव्वेचाळीस गुणिले बेचाळीस गुणिले एकवीस ओके हे घनफळ आलं ही चिती वितळून त्यापासून गोल तयार केला तर त्या गोलाचे पृष्ठफळ किती आता गोलाचे पृष्ठफळ याचं जर आपण सूत्र बघायला गेलो तर गोलाचे पृष्ठफळ बरोबर लक्षात घ्या फोर बाय थ्री अकरावा प्रश्न बघा मित्रांनो धातूच्या इष्टिका छितीच्या मिती चव्वेचाळीस बेचाळीस एकवीस सेंटीमीटर आहेत ही चिती वितरून त्यापासून गोल तयार केला तर त्या गोलाचे प्रश्नफळ किती आता बघा इष्टिका घनफळ या ठिकाणी घनफळ काय या ठिकाणी दिलेले आहे आपल्याला एलबीएच म्हणजेच इष्टिका चेतीचं घनफळ जे आहे ते किती या ठिकाणी हे चव्वेचाळीस लक्षात घ्या चव्वेचाळीस गुन्हेले बेचाळीस गुन्हेले एकवीस आणि हेच घनफळ या ठिकाणी ही चित्ती वितळून त्यापासून गोल तयार केलाय म्हणजेच गोलाचं घनफळ पण किती असणार आहे एवढंच असणार आहे बरोबर गोलाचे घनफळ बरोबर गोलाचे घनफळ गन्फर्ड। आपल्याला घनफळावून त्रिज्या काढता येईल पुन्हा त्याच्यावर पृष्ठफळ काढता येईल ओके आता या ठिकाणी बघा चव्वेचाळीस गुणिले बेचाळीस गुणिले एकवीस बरोबर गोलाचं गणफळ काय फोर बाय थ्री पाय आरचा चा फोर बाय थ्री गोलाचं घनफळ फोर बाय थ्री इन टू पाय आर क्यूब हे हो गोलाचं घनफळाचं आपलं सूत्र आहे त्याच्यानंतर पुढे बघा आता आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे हे तीन जरी इकडे घेतलं आपण बघा आणि चार खाली येईल परत बघा वाटलं तरी व्हॅल्यू घेऊ आपण फोर बाय थ्री गुनिले हे काय आहे बावीस सप्तमांश आहे हे गुनिले आर क्यूब आहे ओके हे चव्वेचाळीस हे बेचाळीस आणि हे एकवीस आता इ इकडे बघा व्यवस्थित आहे हे पुढे आपण हे करूयात हे, हे चव्वेचाळीस गुणिले बेचाळीस गुणिले एकवीस हे तीन आणि सात इकडे घ्या तीन गुणिले सात आणि चार गुणिले बावीस खाली येईल चार गुणिले बावीस बरोबर आर क्यूब आता हे बावीस एक बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस बे एक बे हे बे दोन्ही चार परत बे एक बे हे बे दोन्ही चार बे एक बे हे एकवीस हे एकवीस आणि तीन असं ते एकवीस लक्षात घ्या म्हणजे काय मिळालं या ठिकाणी बघा एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस बरोबर आर क्यू म्हणजे याच्यावरून आपल्याला आर्ची व्हॅल्यू मिळेल आर बरोबर काय येईल या ठिकाणी तीनदा एकवीस आहे म्हणजेच या ठिकाणी आर बरोबर एकवीस येईल घनमोळ जर काढलं तर आरची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी एकवीस सेंटीमीटर आपल्याला आरची व्हॅल्यू भेटली त्याच्यावरून आपण गोलाचे पृष्ठफळ काढू शकतो गोलाचे पृष्ठफळ बरोबर काय येईल बघा गोलाचे पृष्ठफळ गोलाचे पृष्ठफळ बरोबर या ठिकाणी फोर पाय आरचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे फोर पाय आरचा वर्ग म्हणजे चार गुणिले हे बावीस सप्तमांश गुणिले आर किती आहे एकवीस एकवीसचा वर्ग यस तरीक एकवीस या ठिकाणी बावीस चोक अठ्ठ्याऐंशी गुणिले एकवीस त्रिक त्रेसष्ट या दोघाचा ज्यावेळेस आपण गुणाकार करणार आहोत तो गुणाकार येणार आहे बघा आपला पंचावन्न चव्वेचाळीस पंचावन्न चव्वेचाळीस सेंटीमीटरचा वर्ग ओके हा जर गुणाकार केला तर पाच हजार पाचशे चव्वेचाळीस चा चौ सेंटीमीटर हे आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे म्हणजे बोलाचे पृष्ठफळ एवढे असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा बारावा प्रश्न आहे एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास यात सात सेंटीमीटर असून उंची त्रिज्येच्या सहा पट आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल एक सिमेंटची टाकी आहे लक्षात घ्या सिम्पल ही सिमेंटची टाकी आहे ही सिमेंटची टाकी आहे या सिमेंटच्या वृत्तचिती आकाराची टाकी आहे याचा व्यास सात आहे म्हणजे आर किती येणार या ठिकाणी आर येणार तीन पॉईंट पाच लक्षात घ्या हे मीटर आणि ही जी उंची आहे एच एच किती या ठिकाणी त्रिज्येच्या सहा पट एच इज इक्वल टू किती लॅ या ठिकाणी सहा गुणिले आर ओके सहा गुणिले आर त्रिजेच्या सहा पट आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल म्हणजे आपल्याला घनफळ काढायचं यायचं म्हणजे या टाकीचं घनफळ म्हणजे वृत्तचित्तीची घनफळ येईल टाकीचं घनफळ बरोबर काय येईल ह्या बेसचं एरिया असतो म्हणजे पाय आरचा वर्ग गुणिले ए आता व्हॅल्यूज आपण या ठिकाणी आहेत बघा हे पाय म्हणजेच बावीस सप्तमांश गुणिले आर आर म्हणजेच काय या ठिकाणी तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच आरचा वर्ग आहे गुणिले याची याची म्हणजेच काय या ठिकाणी सहा गुणिले तीन पॉईंट पाच सहा गुणिले तीन पॉईंट पाच ओके आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागतं आपल्याला इथं काय कॅन्सल होईल सात एक सात आणि हे सात एकवीस सॉ सॉरी सातापाच्या पस्तीस हे झिरो पॉईंट पाच येईल फक्त आता हे तीन पॉईंट पाच आणि तीन पॉईंट पाच याचा जर गुणाकार केला तर म्हणजे यांचा वर्ग होणार आहे हे बावीस गुणिले पाचचा वर्ग किती पंचवीस ओके परत पंचवीसला पाच सातशे आले दोन वर्ग करू आपण एकमेंट पाचचा वर्ग पंचवीसला पाच हातशे आले दोन परत तीनापाचे पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस आणि दोन बत्तीसला दोन परत हातशे आले या ठिकाणी तीन तीनचा वर्ग नऊ तीन बारा म्हणजे बारा पॉईंट पंचवीस यांचा वर्ग किती आला बारा पॉईंट पंचवीस ओके हे गुणिले सहा गुण झिरो पॉईंट पाच म्हणजे सहा पंचे तीस तीन येईल फक्त आता परत बघा या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर या दोघाचा गुणाकार करू आपण परत बावीसनं गुणू ओके हे बावीस गुणिले काही या ठिकाणी हे तीन पाच पंधराला पाच हात सहाला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात बार्थिक छत्तीस छत्तीस पॉईंट पंचाहत्तर आता बावीसनं गुणाकार करू बावीस पंचे दहावं दर्शन शून्य हातची आली किती अकरा बावसा सत्तर चौपणीची एकशे चोपन्न आणि अकरा एकशे चौसष्ट आणि एक एकशे एक एक पासष्ट एकशे पासष्टला पाच हातचे आली सोळा ओके बावसा सख बत्तीसाचे एकशे बत्तीस आणि सोळा म्हणजे एकशे अडुतीस सन दहा एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस आठ हातशे आली चौदा ओके बावीस तारीख सहासष्ट सहासष्ट आणि चौदा सहासष्ट आणि चार सत्तर आणि वर्षादा ऐंशी या ठिकाणी ऐंशी दोन पॉईंट देऊ आठशे आठ पॉईंट पन्नास आठशे आठ पॉईंट पन्नास ओके हे आलं या ठिकाणी काय घनफळ हे कशामध्ये आहे बघा हे सगळं आपल्याला जे एकक दिलेत हे मीटरमध्येच आहे काय प्रॉब्लेम नाही म्हणजेच हा मीटर क्यूब आहे ओके आता या ठिकाणी आपल्याला किती लिटर पाणी मावेल हे आपल्याला ॲक्च्युली काढायचं आहे आता एक लक्षात घ्या एक घनमीटर एक घनमीटर बरोबर एक हजार लीटर हे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे एक घनमीटर बरोबर एक हजार लीटर म्हणजेच या ठिकाणी हे आठशे आठ ओके आठशे आठ पॉईंट पाच गुणिले एक हजार न जर आपण याला गुणलं तर उत्तर आपलं या ठिकाणी येईल बघा ये हे आठशे आठ ओके पाच या ठिकाणी आणखी दोन शून्य द्यावं लागतील ला आपल्याला म्हणजेच ऐंशी बघा किती हे ऐंशी पंच्याऐंशी झिरो झिरो म्हणजेच या ठिकाणी येईल हे आठ लाख आठ हजार पाचशे ओके हे लिटर ऐंशी पंच्याऐंशी झिरो झिरो म्हणजेच ऑप्शन नंबर दोन हे, हे ना या ठिकाणी सॉरी ऑप्शन नंबर ऐंशी झिरो पाच आहे काय सॉरी हे ऐंशी पंच्याऐंशी हे नाही येणार आपलं ऑप्शन नंबर एक हां ऐंशी पंच्याऐंशी झिरो झिरो ऐंशी पंच्याऐंशी झिरो झिरो लिटर ऑप्शन नंबर एक हे आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे आशा की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थँक्यू व्हेरी मच